1992 वर्ल्ड कपची सेमीफायनल पाकिस्तान वर्सेस न्यूझीलंड. मार्टिन क्रो जो न्यूझीलंडचा कॅप्टन होता, मॅन ऑफ द टोर्नामेंट झाला, त्यांनी एक असं डिसिजन घेतलं जे त्याला आयुष्यभर नंतर खूप महागात पडलं. न्यूझीलंडनी पहिले बॅटिंग करून 263 रन्स केले आणि 70-odd रन्स मार्टिन क्रोनी पण केले. मार्टिन क्रोडला पाठच्या मॅचमध्ये थोडीशी इंजुरी झाली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी डिसाईड केलं की आता जेव्हा बॉलिंग करणार आहे तेव्हा 263 तर खूप झाले, मी आरामात रेस्ट करतो, मग फायनलला माझं बोट बरं होईल म्हणून त्यांनी कॅप्टन्सी दिली जॉन राईटच्या हातात. 25 ओव्हरपर्यंत पाकिस्तान कंट्रोलमध्ये होते, 87 रन्स 2 विकेट्स. त्याला वाटलं सगळं नीट चाललंय म्हणून त्यांनी जॉन राईटला काही खास सांगितलं पण नाही. पण पुढच्या 25 ओव्हरमध्ये इंझमाम उलक आणि इम्रान खाननी मिळून 263 चेस केले आणि न्यूझीलंड बाहेर झाली. हा डिसिजन त्याच्या जीवनाचा सर्वात वर्स्ट डिसिजन आहे असं त्यांनी त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये पण लिहिलं होतं. अशाच स्टोरीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.